मित्रांनो, सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सगळीकडे चालू आहे आणि भाजपने अब की बार चार सुपार हा नारा दिला आहे तर काँग्रेसची गेलेली सत्ता परत येईल असा त्यांना ठाम विश्वास आहे. या ओपिनियन पोलमध्ये आपण बघणार आहे की खरंच भाजपला किती जागांवर विजय मिळवता येईल आणि काँग्रेस किती जागांवर आघाडी घेईल. त्यासोबतच इतर पक्ष काय कमाल करणार आहेत हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वात आधी आपण बघणार आहे उत्तर प्रदेशमध्ये एकूण लोकसभेच्या 80 सीट्स आहेत, ज्यामध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेसला 1, बीजेपीला 62 आणि इतर पक्षांना 17 जागा मिळाल्या होत्या. बीजेपीला 66 तर इतर पक्षांना 12 जागा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये इतर पक्षामध्ये BSP ला 4 जागा मिळू शकतात. यानंतर आपण बघणार आहे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा आहेत, ज्यामध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांना 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि मित्रपक्षांना 26 जागा तर इतर पक्षांना 4 जागा मिळू शकतात, त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. यानंतर पुढचा आपण राज्य बघणार आहे ते म्हणजे वेस्ट बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत, ज्यामध्ये इंडिया आघाडीला 29 जागा मिळण्याची शक्यता आहे तर BJP ला 13 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. वेस्ट बंगालमध्ये गेल्या निवडणुकीत BJP ला 18 जागा होत्या, ज्या आता कमी होऊन 13 जागा झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहे बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत, ज्यामध्ये काँग्रेस म्हणजेच इंडिया आघाडीला 24 जागा मिळण्याची शक्यता आहे, भाजपला 16 जागा मिळण्याची शक्यता आहे. यानंतर ताजा सर्वे पोलनुसार तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत, ज्यामध्ये काँग्रेसला 36 जागा तर भाजपला 3 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. याच्यानंतर आपण बघणार आहे मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या 29 जागा आहेत, ज्यामध्ये काँग्रेसला 7 जागा मिळण्याची शक्यता आहे तर भाजपला 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. याच्यानंतर आपण बघणार आहे कर्नाटकामध्ये लोकसभेच्या 28 जागा आहेत, ज्यामध्ये काँग्रेस आघाडीला 9 जागा मिळताना दिसत आहेत तर भाजपला 19 जागा मिळत आहेत आणि तसेच इतर पक्षांना 2 जागांवर विजय मिळताना दिसत आहे. याच्यानंतर आपण बघणार आहे गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत, ज्या गेल्या निवडणुकीमध्ये 26 जागा भाजपने जिंकल्या होत्या. या निवडणुकीमध्ये मात्र 26 मधील 2 जागा काँग्रेस पक्षाकडे जाताना दिसत आहेत तर 26 मधल्या 24 जागांवर भाजपना सत्तेत येण्याची चिन्हे दिसत आहेत. याच्यानंतर आपण बघणार आहे राजस्थानमध्ये लोकसभेचे 25 जागा आहेत, ज्यामध्ये काँग्रेसला 7 जागा मिळताना दिसत आहेत तर भाजपला 17 जागा मिळत आहेत, तसेच इतर पक्षाला 1 जागाही या ठिकाणी मिळणार आहे. याच्यानंतर पुढचं राज्य आपण बघणार आहे आंध्र प्रदेशमध्ये एकूण लोकसभेच्या 25 जागा आहेत, ज्यामध्ये काँग्रेस आघाडीला 8 जागांवर समाधान मानावं लागणार आहे तर भाजपला फक्त 4 जागा मिळताना दिसत आहेत, परंतु इतर पक्षांना तब्बल 13 जागा या ठिकाणी विजय मिळताना दिसत आहे. याच्यानंतर पुढचं राज्य आपण बघणार आहे ओडिशामध्ये एकूण 21 जागा आहेत लोकसभेच्या, ज्यामध्ये भाजपला 5, काँग्रेसला 4 तर इतर पक्षांना 12 जागा मिळताना आपल्याला दिसणार आहे. पुढचं राज्य आपण बघणार आहे केरळमध्ये टोटल 20 जागा आहेत लोकसभेच्या, ज्यामध्ये 15 जागांवर काँग्रेस सत्तेत येताना दिसत आहे तर भाजपच्या आधी यावेळी निराशाच लागणार आहे, भाजपला एकही जागा मिळताना दिसत नाही. इतर पक्षांना मात्र 5 जागा या ठिकाणी मिळताना आपल्याला बघायला मिळू शकतो. पुढचं राज्य आपण बघणार आहे तेलंगणामध्ये 17 जागा आहेत लोकसभेच्या, ज्यामध्ये 10 जागांवर काँग्रेस विजयी होऊ शकतो तर भाजपला फक्त 3 जागा या ठिकाणी मिळताना दिसत आहे आणि इतर पक्षांना 7 जागा मिळणार आहे. पुढचं राज्य आपण बघणार आहे झारखंडमध्ये लोकसभेच्या 14 जागा आहेत, ज्यामध्ये 3 जागा काँग्रेसला, 9 जागा भाजपला तर इतर पक्षांना 2 जागा मिळत आहे. यानंतरच पुढचं राज्य आपण बघणार आहे आसाममध्ये 14 लोकसभेच्या जागा आहेत, ज्यामध्ये भाजपला 5, काँग्रेसला 5 आणि इतर पक्षांना 4 जागा मिळताना आपल्याला बघायला मिळू शकतो. पुढचं राज्य आहे पंजाबमध्ये लोकसभेचे 13 जागा आहेत, 13 मधल्या 4 जागा या काँग्रेसला मिळणार आहेत तर एकच जागा फक्त भाजपला या ठिकाणी मिळताना आपल्याला बघायला मिळू शकते. इतर पक्षांमध्ये आम आदमी पार्टीला 7 आणि इतर पक्षांना 1 जागा अशी या ठिकाणी पंजाबची परिस्थिती होऊ शकते. पुढचं राज्य आपण बघणार आहे छत्तीसगडमध्ये 11 लोकसभेच्या जागा आहेत, ज्यामध्ये 3 जागांवर भाजप विजयी होऊ शकतो तर पुढचं राज्य आपण बघणार आहे छत्तीसगडमध्ये 11 लोकसभेच्या जागा आहेत, ज्यामध्ये 3 जागांवर काँग्रेस विजयी होऊ शकतो तर 8 जागांवर भाजप सत्तेत येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पुढचं राज्य आपण बघणार आहे हरियाणामध्ये 10 लोकसभेच्या जागा आहेत, ज्यामध्ये 1 जागेवर काँग्रेस तर 9 जागांवर भाजप येण्याची चिन्ह या ठिकाणी दिसत आहे. युनियन टेरिटरीमध्ये आपण पुढचं राज्य बघणार आहे दिल्लीमध्ये 7 लोकसभेच्या जागा आहेत तर 7 च्या 7 जागा आम आदमी पार्टीच्या पारड्यात पडताना आपल्याला दिसत आहेत, भाजप आणि काँग्रेस या ठिकाणी खातं उघडताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. पुढचं आपण राज्य बघणार आहे जम्मू काश्मीरमध्ये 6 लोकसभेच्या जागा आहेत,
ज्यामध्ये काँग्रेसला 1, भाजपला 2 आणि इतर पक्षांना 3 जागा मिळण्याची शक्यता आपल्याला ओपिनियन पोल नुसार दिसत आहे. पुढचं राज्य आपण बघणार आहे उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये एकूण 5 जागा आहेत, ज्यामध्ये 5 च्या 5 जागा भाजपला मिळताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पुढचं आपण राज्य बघणार आहे हिमाचल प्रदेश, ज्यामध्ये लोकसभेचे एकूण 4 जागा आहे, त्यापैकी 1 जागा काँग्रेसला तर 3 जागा भाजपला मिळणार आहे. या पुढचं राज्य आपण बघणार आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये 2 जागा आहेत, 2 पैकी 2 जागांवर भाजप सत्तेत येण्याची दाट शक्यता आपल्याला ओपिनियन पोल नुसार दिसत आहे. पुढचं राज्य आपण बघणार आहे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये 2 जागा आहेत, ज्यामध्ये 2 जागांवर काँग्रेस सत्तेत येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. यानंतरचं राज्य आपण बघणार आहे गोवा, ज्यामध्ये 2 लोकसभेच्या जागा आहेत, 2 जागांमध्ये 1 जागा काँग्रेस तर 1 जागा भाजपला मिळताना दिसणार आहे. पुढचं राज्य आहे त्रिपुरा. त्रिपुरामध्ये 2 पैकी 1 जागेवर काँग्रेस तर 1 जागेवर भाजप आपल्याला विजय होताना दिसणार आहे. यानंतर आपण बघणार आहे मेघालय. मेघालयमध्ये 2 जागा आहेत, ज्यामध्ये 1 जागेवर काँग्रेस तर 1 जागेवर इतर पक्षाची सत्ता येऊ शकते. पुढचं राज्य आहे अंदमान आणि निकोबार, यामध्ये 1 जागा आहे जी जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढचा युनियन टेरिटरी आपण या ठिकाणी बघत आहेत, यामध्ये आहे दादर अँड नगर हवेली, ज्यामध्ये 1 जागा आहे आणि ती जागा इतर पक्षाला मिळण्याची शक्यता. या सर्वेचा जर विचार केला तर काँग्रेसला 198 जागा मिळताना आपल्याला दिसत आहेत, भाजपला 264, इतर पक्षांना 86 जागांवर वर्चस्व मिळताना आपल्याला दिसू शकतं. लोकसभेचे 543 जागा आहेत, ज्यामध्ये 272 जागांवर विजय मिळवणं गरजेचं आहे कोणत्याही पक्षासाठी जर सत्तेत यायचं असेल तर. परंतु ओपिनियन पोल नुसार कोणताही पक्ष एकतर्फी सत्तेत येताना आपल्याला दिसत नाही,